नमस्कार, आपण आता आलेलो आहोत हनुमंत आवाळे यांच्या शेतीवरती. ते आपले पेशंट आहेत. मार्च 2015 मध्ये डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी विनायक हॉस्पिटल पुणे येथे त्यांचं कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन केलं होतं. ऑपरेशनच्या अगोदर त्यांचा मणका पाठीमागे पुढे झालेला होता, कमरेचा मणका, आणि गादी बाहेर आली होती. त्यांना असह्य वेदना होत्या त्यावेळेस, आले त्यावेळेस ते बसू शकत नव्हते, उठू शकत नव्हते. तर त्यांची ऑपरेशनच्या अगोदरची कंडिशन कशी होती? आता जवळजवळ 5 वर्ष पूर्ण झाले त्यांच्या ऑपरेशनला. आता ते सगळी कामं वगैरे करतात. आपण त्यांना शेतात काम करत असतानाच पाहिलं. शेतामध्ये ते कांद्याला पाणी भरत होते, सगळी कामं करतात रुटीन. पण आपण त्यांच्याकडून ऐकूयात की ऑपरेशनच्या आधीचा तुम्हाला काय त्रास होता आणि ऑपरेशन नंतर तुमच्यामध्ये काय सुधारणा झाली, कसं वाटलं? मला जवळजवळ 2010 पासून मणक्याचा त्रास होता. मला गाडी चालवताना किंवा शेतीतील काम करताना किंवा कंपनीत काम करताना कुठले हेवी दुटी काम, मोटर वगैरे किंवा काय उचलता येत नव्हती किंवा काय करता येत नव्हती. पण मी ज्यावेळी 2015 मध्ये अवनीश गुप्ते यांच्या हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा त्यांनी मला एक सजेशन सांगितलं की तुमच्या मणक्या तुटल्या असल्यामुळे तुम्हाला ऑपरेशन, जगात कुठे गेला तरी तुम्हाला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. तुम्ही किती बायपासचं ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला की माझे वडील त्यावेळेस वय वर्ष 35 होतं. तेव्हा ते मी भीत होतो ऑपरेशन करताना की बाबा माझे 2 लहान मुलं आहेत, आता मी ऑपरेशन केलं तर मी कायमस्वरूपी घरी बसेल किंवा मला काय शेती येतील किंवा नोकरी माझी जाईल. पण त्यावेळेस मला सरांनी कॉन्फिडन्स दिला की तुम्ही तुमची पूर्वरत ज्याप्रमाणे तुम्ही पूर्वी कामं करतो ती कामे तुम्ही ऑपरेशन नंतरही करू शकताल. त्यांनी त्यावेळेस मला शाश्वती दिली. त्यांच्या त्या शब्दाला मी ही करून मी त्यावेळेस डिसिजन घेतलं की नाही, मला ऑपरेशनच करायचं आहे. त्यावेळेस मी 2015 मध्ये माझ्या सरांनी ऑपरेशन केलं. त्याच्यानंतर गेले 5 वर्षे मी आता शेतीतीलही कामं करतो, कंपनीतही माझा जॉब आहे, आणि गाडी वगैरे चालवणे किंवा काय शेतीतील कांद्याला पाणी देणे किंवा भेजवणे काय असतील किंवा शेतीतील अन्य काही कामं असतील ते सर्व प्रकारे मी कामं करतो. तसेच माझे ऑपरेशन झाल्यानंतर आमच्या गावातील 2-3 लोकांनी आणि माझ्या नात्यातील 6-7 लोकांनी डॉक्टर अविनाश गुप्ते यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ऑपरेशन केले. तसंच मी ते सगळे लोक आता कसे ते सर्व लोक आता कामं करतात, त्याचप्रमाणे कामं करतात. ऑपरेशन रुटीन कामामध्ये कुठला व्यत्यय नाही, कोणाला काही त्रास नाही. शेतात लेडीज झाल्या तरी शेतात बिन्नी वगैरे किंवा कांदे लागून वगैरे काय असले तरी ती कामं करतात. सगळे ओके आहे. धन्यवाद. गाडी चालवताना तुम्हाला काय त्रास झाला? त्रास नाही झाला, पहिला त्रास होतो बऱ्यापैकी. मणक्याचं ऑपरेशन ज्यावेळेस नंतर झालं त्याच्यानंतर तुम्हाला गाडी चालवताना आता काही त्रास होत नाही? तुमचे रस्ते मी बघितले, खूप ओबडधोबडे, हादरे भरपूर बसतात. हादरे जरी बसले तरी तुम्हाला काही त्रास होतो? फोर व्हीलर चालवताना तुम्हाला काही त्रास होतो? नाही, त्रास नाही. अच्छा, म्हणजे मणक्याचं ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही फोर व्हीलरही आरामात चालू शकता, तुम्हाला कसलाही त्रास होत नाही. आपण ऑपरेशनच्या अगोदरच तुम्हाला ह्या गोष्टींची सर्व शाश्वती दिलेली होती, त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट भेटले का?